हरिओम, श्रीराम अंबज्ञ। मी समितावीरा कोकाटे, मनवेलपाडा उपासना केंद्र, विरार पूर्व। मला बापू 2000 सालामध्ये कळले, जेव्हा माझ्या मामाच्या गावी पादुका पूजन होतं तेव्हा मला पहिला बापू दिसला आणि तिथून मी बापूंचं उपासना पुस्तक चालू केलं वाचायला। आणि मला असे बापूंचे लहान मोठे, मी बापूंना काही सांगायला गेलं की मला त्यांचा अनुभव यायला लागला। प्रत्येक वेळी बापू माझं हे काम होईल झालं होईल का असं मी म्हटलं की ते माझं काम झालंच म्हणून समजा असं मला व्हायला लागलं। असं करता करता 2004 असंच माझे काका विजय नाटेकर त्यांना पायांना दोन्ही पायांना सूज यायला लागली आणि सगळे म्हणायचे की सूज आली की किडनी फेल होते असं मला म्हणजे असं त्यांच्या बोलण्यातून प्रत्येकाच्या असं यायला लागलं। मी म्हटलं अरे बापरे, एकतर खर्चाची बाब आणि त्याच्यात एवढा हे पण नव्हतं की ते काहीतरी म्हणजे किडनी फेल झाली तर माणसाचं काय आयुष्य तेवढं थोडंच। म्हणून मी नंतर असंच बापूंच्या समोर गेली आणि बापूंना म्हटलं की बापू माझ्या काकांचे पायांना सूज येते आणि सगळे म्हणतात की सूज येते म्हणजे किडनी फेल। मग त्यांनी बापूंना म्हटलं की बापू माझ्या काकांच्या पायांची सूज जाऊ दे, मी 108 घोर कष्टोत्तरण स्तोत्र म्हणेन असं बापूंना मी म्हटलं। बाहेर आले आणि मग काका माझे आले घरी, तसेच पाय सुजलेले होते आणि ते दुसऱ्या घरी राहतात बाजूलाच, म्हणजे 20 मिनिटाच्या अंतर राहतात, तिथे ते आपल्या घरी जायला गेले। आणि मी असं म्हटलं आणि बापूंना म्हटलं की म्हणेन असं म्हणण्यापेक्षा बापू मी आत्ताच म्हणते असं म्हणून मी घोरकष्टोन स्तोत्र म्हणायला बसली। माझं घोरकष्टोन पूर्ण झालं। रात्रीचे काका जातात आणि सकाळी पूजा करायला म्हणून आमच्या घरी येतात असं रोजचा दिनक्रम त्यांचा। मग सकाळी काका माझ्या घरी आले तेव्हा पूर्ण पाय त्यांचे एकदम म्हणजे रोजच्याप्रमाणे, म्हणजे जसे नॉर्मल माणसाचे असतात तसे पाय होते। आणि ते बघून मला तर आश्चर्यचकितच झाले। मी म्हटलं अरे काका, हे तुमचे पाय सर नॉर्मल कसे झाले? तर काका बोलले माझे, काल रात्री घरी गेलो आणि थोड्या वेळाने एक तिथे एक वैद्य आला आणि म्हणाला की अरे तुमचे पाय सुजलेले आहेत, मी तुम्हाला औषध देतो असं सांगितलं। आणि त्याने मला औषध दिलं आणि सकाळी उठून बघता तर माझे पाय पूर्ण बरे झाले। मला एवढं त्यावेळी रडू आलं की म्हणजे माझा हा बापू काय करेल काही सांगता येत नाही। आणि असं बघून मला माझ्या बापूंवरची श्रद्धा आणखीनच दृढ झाली। असाच माझा दुसरा अनुभव आहे। माझं 2008 लग्न झालं आणि 2009 20 जानेवारी 2009 माझी डिलिव्हरीची डेट होती। तर डिलिव्हरीच्या डेटला मला आता म्हणजे काय एवढी माझी परिस्थिती नव्हती आमची की नॉर्मल, डॉक्टरने सांगितलं की नॉर्मल डिलिव्हरीला 7 ते 8 हजार खर्च येणार आणि सिझरिंगला 18 हजार तरी खर्च येणार। पण माझ्या मिस्टरांना नॉर्मल डिलिव्हरीच्या खर्चाचं असं म्हणून 7 हजार कुठेतरी ॲडजस्ट करायचे म्हणून त्यांनी 500 रुपयाची महिन्याला BC चालू केली की जेणेकरून ते पैसे जमा होतील आणि डिलिव्हरीला भेटतील। असं करता डिलिव्हरीची डेट 20 जवळ आली आणि डिलिव्हरीला जेव्हा मी गेलो तेव्हा मला काही तिथे डिलिव्हरीला नेलं, इंजेक्शन दिलं आणि मला काही कळा देता येईना। डॉक्टर म्हणजे कळा द्यायला गेले की माझं मला कळा न देता आल्यामुळे माझं मूल वर चढायला लागलं। डॉक्टर बोलले की असं होतं आहे की त्यामुळे मुलाची आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही, रात्री 1:45 गोष्ट। तेव्हा डॉक्टर बोलले म्हणजे माझ्या मिस्टरांना सांगण्यासाठी म्हणून डॉक्टरनी मला, नर्स होती माझ्याबरोबर, डॉक्टर बाहेर मिस्टरांना सांगण्यासाठी की आता सिझरिंगच करावं लागणार यासाठी म्हणून ते बाहेर गेलेत। बाहेर गेलेत आणि त्याने मग डॉक्टर माझ्या मिस्टरांना सांगायला गेले आणि माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच चेहरा की माझ्या मिस्टरांना 7 हजार गोळ्या करायला एवढा वेळ हे झालं तर 18 हजार कुठून आणतील हे माझ्यासमोर। आणि मला एवढं टेन्शन आलं की म्हणजे आता करणार काय असं म्हणून मी बापूंचं लॉकेट माझ्या गळ्यात होतं त्यांना मी घट्ट पकडलं आणि बापू म्हटलं, बापू म्हणून मोठ जोराने ओरडले। आणि खरं सांगू की त्याचवेळी माझी डिलिव्हरी झाली आणि मला आज 10 वर्षाचा माझा मुलगा आहे तो सुखरूपपणे बाहेर येऊन माझे आज मला 18 हजाराच्या याच्यावरून बापूने मला 7 हजारात कसं हे केलं तो फक्त माझा बापूच करू शकतो। असेच माझे भरपूर अनुभव आहेत। म्हणजे प्रत्येक वेळी काही का प्रॉब्लेम असला की बापूंच्या समोर उभं राहिलं आणि बापूनं सांगितलं की बापू माझं हे काम होऊ दे हा असं म्हटलं की बापू लगेच ते काम करूनच देतो। फक्त एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा, हे एकच विश्वास आहे जो फक्त आपल्या सद्गुरूपर्यंत पोचू शकतो आपल्याला। हरिओम, श्रीराम अंबज्ञ।